एवरीवन. सो आज आहे मी ज्या दिवशी शूट करते तो दिवस आहे 6th ऑफ मार्च 2023, ज्या दिवशी होळीचा दिवस आहे आणि अभी फाल्गुनी आलेले आणि एवढी छान न्यूज देऊन गेलेले आहेत ना. ओ माय गॉड, म्हणजे माझे इमोशन्स लाईक पहिल्या तर मला असं खरंच नव्हतं वाटत. आय वॉज लाईक की नाही तुम्ही खोटं म्हणतायत, कारण तुम्हाला माहिती आहे अभि कसं आहे, अभिला मस्ती करायची सवय आहे आणि त्याचा तो नेचर आहे. सो मला ना ऍक्च्युली खरं नव्हतं वाटत एवढं क्यूट आणि एवढं गोड केक आणलेलं. असं छोटे दोन केक्स आणलेले, एकावर लिहिलेलं दीदी आणि एका केकवर लिहिलेलं काका आणि मावशी. अँड आय वॉज लाईक की नाही हे तर असंच मस्ती करतायत, कारण ह्याच्या आधी सुद्धा अभि आम्हाला असं मध्ये मध्ये बोलायचा की तू मावशी होणार आहे लवकरच, न्यूज कळणार आहे. हे आई मला रिलेट करू शकते कारण आई आणि मला त्याने खूप त्रास दिलाय, म्हणून मला अजिबात वाटत नव्हतं की हे लोक खरं बोलतायत. खूप वेळानंतर म्हणजे ऑलमोस्ट मी आईशी वगैरे बोलली, आईला आधीच माहिती होतं आणि आईने मला सुद्धा सांगितलं नाही, कारण ह्या लोकांना सरप्राईज द्यायचं होतं. सो एक तर एवढं क्यूट सरप्राईज दिलं ना की प्रत्येकाला जाऊन असं छोटस केक आणि त्याच्यावरती तुम्ही काय बनणार आहे त्याचं ते इंडिकेट केलं, लाईक आई आईसाठी पण नेलेलं, त्याच्यावरती आजी लिहिलेलं. आणि पहिले सर्वात पहिले आईशी मी बोलली आणि आईने सांगितलं हो खरं आहे. तेव्हा मला तेव्हा माझं ते जे इमोशन्स होते ना, म्हणजे मी असंच जेव्हा मी प्रेग्नेंट, जेव्हा मला माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज समजलेली ना, तस ते वाले सगळे इमोशन्स, ते वाले सगळे जे फिलिंग सगळे असे आले आणि मी एवढी खुश आहे ना त्या दोघांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन अभुनी अँड द एंटायर फॅमिली, दुर्गे फॅमिली. खरंच म्हणजे एवढा आनंद झाला आहे ना मला, फायनली म्हणजे माझी बहीण लाईक शी इज एक्सपेक्टिंग, मी मावशी बनणार आहे, नायसा दीदी बनणार आहे आणि तुमचे दादा हसानी दादा काका बनणार आहे. खरंच खूप आनंदाची बातमी आहे आणि खूप म्हणजे त्यांच्या डोळ्यात दोघांच्या डोळ्यांमध्ये जो आनंद होता हे बघून आम्हाला एवढं छान वाटत होतं आणि म्हणजे मन भरून आलं. एक सेकंड साठी असं डोळ्यात पाणी येणार होतं फाल्गुनी, कारण आम्ही त्यांचं कन्यादान केलंय सो आम्हाला ते जास्त क्लोज आहे. म्हणून ते एक फिलिंग असते ना की येस फायनली म्हणजे आपली मुलगी हे होणार आहे, गुड न्यूज देणार आहे. सो खरंच खूप आनंदाची बातमी आहे अँड येस लवकरात लवकर तुम्ही पुढचे ब्लॉग्स बघणार आहे आणि रडत आहे कारण आम्ही समजू शकतो, आम्ही ते फील करू शकतो. रिअली हॅपी, खूप म्हणजे खुश आहे. म्हणजे मी फाल्गुनीला नेहमी एक माझ्या मुलीसारखंच तिला ट्रीट केलंय. म्हणजे कसं ना लाईफमध्ये आपण सगळं चेंज होत राहतं, लग्न झालं तिचं तेव्हाचे इमोशन्स वेगळे होते, आज ती आई बनणार आहे आणि म्हणजे मी बोलूच नाही शकत एवढं भरून आलंय ना मला आणि मी एवढी खुश आहे. खूप म्हणजे खूप सर खुश आहे. मी सनीला आता तेच सांगत होते, मी पुढचे सगळे प्लॅन्स करत होते की अरे मी सुद्धा जाणार नाही, फाल्गुनीचं बेबी आलं ना की मी सुद्धा आईकडे जाणार आहे, आईला सुद्धा तेवढीच मदत होईल. मी खरंच खूप काळजी घेईल बाळाची आणि एवढं सगळं ना, म्हणजे ते सगळे काय बोलू ना मला समजतच नाहीये. बट तुम्ही सगळेजण ऑफकोर्स ब्लेसिंग्स तर देणारच आहात अभुनीला, बट तुमचे प्रेयर्स, तुमचे ब्लेसिंग्स त्यांच्याबरोबर नेहमी असू द्या आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी सुद्धा. सो खूप सारं प्रेम करत राहा आणि खूप एक्सायटेड आहे, मी खूप एक्सायटेड आहे. ऍक्च्युली आज मला कळलं ना या सगळ्या न्यूज आणि मला एवढी इच्छा होती ना की त्यांना जाऊन मी भेटू, पण ऑफकोर्स तुमच्यापर्यंत हा जेव्हा ब्लॉग येणार आहे तोपर्यंत मी त्यांना भेटली पण असेल, त्यांच्याशी गप्पा सुद्धा खूप मारल्या असतील. कधीपासून मला हे सुद्धा इच्छा होती की काका काकींना सुद्धा फोन करून कॉंग्रॅच्युलेट करू, बट थोडस येस पर्सनली, कारण आम्ही आत्ता चाललो बाहेर. सो तुम्ही जर 6th मार्चचा माझा ब्लॉग बघाल तर त्याच्यात तुम्हाला समजेल की मी कोणत्या गोष्टीसाठी बाहेर, कमिटमेंट्स आहेत. जर नसतं ना तर
ऍक्च्युली मी हा प्लॅन कॅन्सल करणार होती आणि त्यांच्याबरोबर मला एवढी इच्छा होती. आम्ही ऑलरेडी एक तास लेट आहोत, मी टाइम बिन काही बघितलं नाही आणि मी फुल त्यांच्यामध्ये होती. म्हणजे ती छोटी फाल्गुनी आज आई होणार आहे. खूप खूप आनंद आहे मी त्यांचा, म्हणजे खूप खूप छान वाटतंय मला त्यांच्यासाठी. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आप सगळ्यात मज्जा येणार आहे अभिची, अभिची मज्जा असणार आहे सगळ्यात. फाल्गुनीला सांभाळणं त्यात नाही नाही, पण फाल्गुनी नाही रे, छान आहे माझी बहीण अजून आहे. बट असं नाही, एक नवीन नवीन ते सगळं काही इमोशन्स, नवीन जर्नी त्यांची स्टार्ट होणार आहे. आणि आत्ता आहेत ते दोघं रिस्पॉन्सिबल आहेत नो डाऊट, पण अजून रिस्पॉन्सिबल होतील, कारण बेबी आल्यानंतर आपण अजून रिस्पॉन्सिबल होतो, आपण अजून एकमेकांची काळजी घ्यायला लागतो बिंग पॅरेंट्स. म्हणजे जेव्हा मी प्रायोरिटीज चेंज होतात, म्हणजे आता ना जेव्हा मी तुम्हाला सांगू, मी प्रेग्नंट सुद्धा नव्हती, पण सिटीताई मला नेहमी म्हणायची, अरे मी बाहेर जाते आणि मला नेहमी नेहमी वंशी आठवण येते. नेहमी बॅक ऑफ माइंड असं असतं की नाही, मी एकदम सेफली कुठे पण, म्हणजे जिथे पण जाते तिथे मी सेफली पोहोचायला पाहिजे, आणि येताना सुद्धा माझ्या फॅमिलीकडे मला सेफली यायचं आहे. सो तो जो इमोशन होता तो मला तेव्हा नव्हता समजत, पण आता तो इमोशन मला एवढा समजतो ना, म्हणजे पॅरेंट झाल्यानंतर एक वेगळीच ना, म्हणजे आपल्या बाळासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक वेगळीच इमोशन, वेगळेच इमोशन्स आपल्याकडे येतं. आणि मला असं वाटतं आफ्टर पॅरेंट्स माझ्यात आणि सनीमध्ये तो जो बॉन्ड आहे ना तो अजून घट्ट झालेला आहे, अजून स्ट्रॉंग झालंय. आमची विचार करण्याची जी शक्ती आहे ती वेगळी, म्हणजे अजून एकदमच स्ट्रॉंग झाली. थोडंसं आम्ही वेगळं विचार करतो, सर्वात फर्स्ट प्रायोरिटीवर असते नायसा आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. सो हे हळूहळू त्यांना ते सुद्धा एक्सपिरियन्स करतील आणि प्रत्येक पॅरेंट हे एक्सपिरियन्स करतो. सो मला सुद्धा तुम्ही नक्की सांगा की तुम्ही तुम्हाला कसं वाटलेलं जेव्हा कळलेलं की अरे तुम्ही पॅरेंट बनणार आहात, लाईक होणार आहात, तुमच्या आयुष्यात ती एक नवीन काय म्हणतात सकाळ किंवा काय म्हणतात ना नवीन ऊर्जा. आय एम सो सॉरी हा की मी काय वेगळे वेगळे वर्ड्स युज करते. सो जस्ट समजून घ्या की मला काय बोलायचंय. बट थँक्यू सो मच. आय नो आतापर्यंत खूप लोकांना कॉंग्रॅच्युलेट केलं असेल. सो थँक्यू 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 सो मच. आणि आज फक्त मला हे माझे जे इमोशन्स आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करायचे होते, की जेव्हा मला कळलं की मी मावशी होणार आहे तर ते कसं मला वाटतंय. आणि रचनाने एवढे सगळे बेबीसाठी स्ट्रोलर येस, ते आता फायनली फायनली भुरग्यांकडे ते आता जाणार आहे. रचनाने ऑलमोस्ट सगळं इनफॅक्ट देऊन टाकले आणि आता ते सगळं नवीन घेणार आहे. मी ठरवलेलं की अशा काही गोष्टी आहेत ज्या मी ठेवल्या आहेत नायसाच्या, म्हणजे ज्या असं ना जेव्हा नवीन म्हणजे बेबी जेव्हा येतं तेव्हा त्याला एकदम सॉफ्ट वगैरे कपडे लागतात, तर असे क्लोथ्स मी ठेवलेले आहेत तिच्यासाठी. बट मी ठरवलंय, मी सनीला आधीच म्हटलेलं की माझा जो पण भाचा किंवा भाचे असेल त्याच्यासाठी मी सगळं नवीन घेणार आहे आणि खूप सारे लाड करायचे आहेत मला. परत एकदा ते जे नायसाचं बालपण आहे ते मी फाल्गुनी आणि अभिच्या बाळा थ्रू ते जगणार आहे आणि मी खूप खूप खुश आहे. सो येस, एवढंच म्हणायचं होतं हा व्लॉग आजच्या पुरता एवढाच होता. आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल. अँड वन्स अगेन थँक्यू सो मच ना फॅमिली, पूर्ण दुर्गे फॅमिलीला ब्लेसिंग्स. या सचाला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.